धुळे तालुक्यातील मेहेरगाव गावातील दलित वस्तींवर टाकण्यात आलेल्या बहिष्कारासंदर्भात आज प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं. या प्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते, संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे, उत्तर महाराष्ट्र कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट संतोष केदार, धुळे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण आदी उपस्थित होते. आज दिनांक जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन सादर करण्यासाठी आलो होतो. धुळे तालुक्यातील मेरगाव गावात जी पोळ्यावरून दंगल घडली दोन गटामध्ये, तो वादाला जे जातीयतेचं रंग दिलं गेलं आणि काही विद्यार्थ्यांवर जे 395 दाखल झाला त्या संदर्भामध्ये आज निवेदन देण्यासाठी आलो होतो. गावावर एक अनुसूचित जाती जमातीवर गावाने जो फतवा काढला आहे की यांना दाढी कटीन नावीने करू नये, यांना कामासाठी शेतावर कोणी घेऊन जाऊ नये, यांना अन्नधान्य पुरू नये, यासाठी हा जो फतवा गावकऱ्यांनी काढलेला आहे, मानवाधिकार या संघटनेच्या माध्यमातून या गावकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपजी मोहिते सर यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन देण्यासाठी आलो होतो. जेणेकरून विद्यार्थ्यांना जो 395 दाखल झालेला आहे या 395 दाखल करण्यामध्ये कोणाचा हात आहे याचाही तपास माननीय कलेक्टर अधिकारी यांनी करावा आणि जनतेला, मागासवर्गीय जनतेला न्याय द्यावा एवढंच बोलतो. आज दिनांक माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे जिल्हा यांना प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन भारत सरकारच्या वतीने मी राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप नारायण मोहिते व माझे सहकारी संजय भाऊ चव्हाण, केदार साहेब, त्यानंतर साहेब समाधान भाऊ देवरे, जो मेहेरगाव येथे झालेली घटना ती जाती दंगलमध्ये तिला आखण्यात आली. वास्तविकता तो आपसातला वाद होता तो तिथेच मिटला, त्यानंतर गुन्हे दाखल झाले. जे 395 ज्या मुलांवरती गुन्हा दाखल झालेला आहे, जे विद्यार्थी आहेत, आमचं कलेक्टर साहेबांना एकच निवेदन आहे, जर खरंच ते लोक त्यामध्ये असतील तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, त्याची सहनिशा करा आणि सहनिशा जर झाल्यानंतर ते नसतील तर 395 गुन्हा हा रद्द करा, कारण की त्यांचं येणारं भविष्य हे उद्ध्वस्त होईल आणि ते नाना त्या मार्गाला चालल्या जातील. दुसरी महत्वाची गोष्ट, गावातील लोकांनी एक मानवाधिकाराचं उल्लंघन केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांना किराणा, ज्या आपल्याला दाढी कटिंग करण्यासाठी नावीचं दुकान असेल, सलून आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर जे गाव शेतीमध्ये काम करणारे, म्हणजे हा जो यात कुठलाही जाती धर्माचा येत नाही. मानवाधिकार एकच सांगतो, 1993 जो भारतामध्ये मानवाधिकार आयोग स्थापन झाला त्याच्यामध्ये एकच म्हटलंय की मानवावरती कुठलाही अन्याय व्हायला नको, जे आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला दिलेलं आहे आणि त्यामध्ये भारतातलं कुठलंही राज्य, शहर, जिल्हा आणि ग्रामीण करू शकत नाही आणि हे तिथं झालेलं आहे. म्हणून माननीय कलेक्टर साहेबांनी जातीयने लक्ष घालून त्यांचं विवरण केलं पाहिजे आणि हा जो प्रकार झालेला आहे याचं संपूर्ण बारकाईने लक्ष करून आपसामध्ये कसं मिटवता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.